फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ॲप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. हे आहेत शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्यात कोणत्या कारणाने वाद झालाय तेही पहा. जुन्नर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मागील वर्षभरापासून अनेक वाद निर्माण झालेत. त्यातच 4 जानेवारीला झालेल्या एका उद्घाटनाच्या कार्यक्रमातही सेना राष्ट्रवादी एकमेकांना भिडल्याचं चित्र समोर आलंय. हा नेमका वाद काय, याचा राज्याच्या राजकारणात काय परिणाम होऊ शकतो, पक्षश्रेष्ठींकडून काय समज दिला जाणार हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. जुन्नरच्या उमरजमध्ये रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. यात आजी माजी आमदार उपस्थित होते. शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्यामध्ये भर कार्यक्रमात शाब्दिक चकमक झाली. ही चकमक थेट तुतू मेमेवर येऊन पोहोचली आणि गावकऱ्यांना नाविलाजाने मध्यस्थी करावी लागली. भूमिपूजनाच्या भाषणात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अतुल बेनकेंनी हा रस्ता आपल्या प्रयत्नातून झाला असा उल्लेख केला. भूमिपूजनासाठी लागलेल्या फ्लेक्सवरही असाच मजकूर छापला होता. यात ट्विस्ट म्हणजे निमंत्रण नसतानाही शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार शरद सोनवणे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. दोघे शेजारी शेजारी बसले. शरद सोनवणेंनी अतुल बेनके यांच्या हाताला स्पर्श केला आणि विचारणा केली म्हणून बेनके संतापले. तुम्ही मला हात का लावला असा जाब विचारताच सोनवणे पण संतापले. आपले कर्तृत्व किती, आपण बोलतो किती असा टोमणा शरद सोनवणे लगावला आणि इथून पुढे सुरू झाला दोघांचा वाद. आता तुम्हाला वाटेल की हे आमदारच फक्त भिडतायत, तर असं नाही. याआधी एका रस्त्याच्या उद्घाटनावरून चक्क अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील देखील एकमेकांना भिडले होते. ताजं उदाहरण द्यायचं झाल्यास 1 जानेवारी रोजी आढळरावांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यती देखील रद्द केल्या होत्या. याचं खापर आढळरावांनी अप्रत्यक्षरित्या अमोल कोल्हेंवर फोडलं होतं. यात त्याने शिवसेना संपवण्याचा काही जणांकडून प्रयत्न होतोय असंही वक्तव्य मधल्या काळात केलं होतं. त्यामुळे आजी माजी आमदारांचं नव्हे तर आजी माजी खासदारांमध्येही भर चौकात खटकत असल्याचं चित्र वारंवार समोर येतंय. यामुळे पुणे जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेलं आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे, ते टिकवण्यासाठी अजित पवार संजय राऊत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे शरद पवार मोठ्या ताकदीने प्रयत्न करतायत. मवी या सरकार स्थापनेची यशस्वी 2 वर्षे देखील झाली, मात्र ग्राउंड लेवलला काही वेगळंच आहे. या वादामुळे भविष्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडू शकते का, की या नेत्यांची पक्षश्रेष्ठीकडून समजूत काढली जाते हेच पाहणे आता गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.